नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पदी दुसऱ्यांदा आनंदा लोहार यांची निवड। कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक चुरशीत झाली। गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी ही निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम ग्रामपंचायतीमध्ये राबवण्यात आला। कोरोची ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी सुस्नेहल अमर कोरोचीकर, सतीश आनंदा सूर्यवंशी, आनंदा नारायण लोहार, तृणाल बाळकृष्ण कुंभार असे एकूण 4 अर्ज दाखल झाले होते। त्यापैकी सतीश आनंदा सूर्यवंशी आणि तृणाल बाळकृष्ण कुंभार अशा एकूण 2 जणांनी अर्ज माघार घेतले। त्यानंतर स्नेहल अमर कोरोचीकर व आनंदा नारायण लोहार या दोघांच्यात लढत झाली व गुप्त पद्धतीने चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले। त्यामध्ये आनंदा नारायण लोहार यांना 11 मते तर स्नेहल अमर कोरोचीकर यांना 7 मते पडली। यात आनंदा नारायण लोहार यांनी 11 मते मिळवून यावेळी दुसऱ्यांदा उपसरपंचपदी विराजमान झाले। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनी त्यांचा सत्कार केला। यावेळी अध्यक्षांनी सरपंच डॉक्टर संतोष भोरे हे होते, तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नम्रता गुरसाळे व सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून राजू जाधव यांनी काम पाहिले। यावेळी पोलीस पाटील सावकार हेगडे, शहापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे शशिकांत ढोणे, रमेश पाटील, रवी कांबळे, सचिन पवळे, शीतल पाटील, आनंद शेट्टी यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। एक शोध 87